वटणीवर आणा, नक्षलवाद कसं आहे, एक शेतकऱ्याचं आंदोलन वेगळ्या दिशेने चाललंय असं वाटत नाही? नाही मुळात मी आज दिवसभर इतक्या कार्यक्रमात होतो हे तुम्ही जे म्हणताय मी पहिल्यांदा ऐकलं. परंतु माननीय मोदीजी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला समर्थ आहेत. ते रोज आपल्या मंत्रिमंडळातल्या संबंधित मंत्र्यांच्या सहाय्याने संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मला असं वाटतं की यातून काहीतरी मार्ग निघेल. परंतु कोणी धमकी देण्याचं काही कारण नाही. हा देश माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली इतका जगामधला स्ट्रॉंग देश झालेला आहे की अशा धमक्यांना कोणी घाबरणार नाही. पण शेतकऱ्यांचे प्रश्नही सुटले पाहिजेत आणि ते सोडवण्यासाठी मोदीजी बांधील. जबाबदारी घ्यावी, जरांगेची जबाबदारी घ्यावी आणि मग दिशा ठरवावी ह्याच्यावर सरकारच्या प्रतिनिधी म्हणून काय सल्ला द्याल? हायकोर्टाने जे म्हटलं आहे त्यावर मी काही टिप्पणी करणं बरोबर होणार नाही. पण मी आज दिवसभरामध्ये 3 वेळेला तुमच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटलांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आवाहन केलेलं आहे की खरं म्हणजे तुम्हाला जे हवं आहे ते देणार नाही असं कोणी म्हटलं, लेखी दिलं आहे ना माननीय एकनाथ शिंदेजींनी, त्याची प्रक्रिया सुरू आहे. आता ही प्रक्रिया समजून न घेता तुम्ही जर असं करणार असाल तर याच्यातून महाराष्ट्रातल्या जनतेला खूप नुकसान पोचतं आहे. प्रामुख्याने परीक्षा आहेत, खूप मोठी लग्नाची तीत आहे, त्यामुळे लग्न आहेत आणि मग तुम्ही अशा प्रकारे लोकांची अडवणूक करणार का? कारण तुम्ही कशासाठी आग्रही आहात की 10% कुणबी नोंदी नसणाऱ्यांना जे मराठा समाजात आरक्षण मिळालं त्याला मी समाधानी नाही, कुणबी नोंदी असणाऱ्यांना सर्टिफिकेट मिळावं, कोण नाही म्हटलेलं आहे. कुणबी नोंदी असणाऱ्यांच्या सगळे सोयऱ्यांना द्यावं, कोण नाही म्हटलेलं आहे. जे लिखित तुम्हाला नोटिफिकेशन मिळालं ते तुम्ही वाचलं आहे, ज्याच्यात तुम्हाला म्हणायचं ते सगळं आहे, म्हणून तर तुम्ही समाधानी होऊन गावाला परत गेला. त्याच्यापासून एकनाथजी शिंदे मागे गेले आहेत का? त्याची प्रक्रिया पूर्ण करायला नको का? असं नाही चालणार. त्यामुळे मी त्यांना आवाहन करतो की थोडं आपण जे टाइमटेबल असतं लोकशाहीमध्ये त्या टाइमटेबलप्रमाणे झालं पाहिजे. तुतारी वाजते, तुतारी वाजते रायगडावर लोकसभेपूर्वी, वाजेल का? तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा. मशाल मिळाली ना. परंतु शेवटी महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत आम्ही 45 म्हणत होतो, खरं म्हणजे क्रॉस करू असं दिसायला लागलेलं आहे. मोदीजींची लोकप्रियता जी वाढायला लागलेली आहे. एकाने खूप चांगलं विश्लेषण केलेलं आहे की मोदीजी हे जात पात भाषा धर्म याच्या वर गेले आणि एक लाभार्थी नावाचा एक गट देशामध्ये त्याने असा निर्माण केला की तो असं म्हणतो ए बाबा रे तुमचं राजकारण म्हणून बाजलं, आम्हाला मोदीजी हवे. आणि ह्याचं एका अर्थाने प्रत्यंतर अगदी 2 महिन्यापूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसलं, 3 राज्यांच्या निवडणुकीमध्ये दिसलं. तर मध्य प्रदेशमध्ये इतकं एकतर्फी यश कधी मिळालंच नव्हतं. भारतीय जनता पार्टीला सुद्धा सगळ्यात या देशामध्ये पहिले मुख्यमंत्री भारतीय जनसंघाचे हे मध्य प्रदेशमध्ये झाले 67. त्यामुळे मध्य प्रदेशला सरकार येणं हे काही नवीन नाही, पण एवढे आमदार हे पहिल्यांदा आले. आणि त्यामुळे लोकांनी ठरवलेलं आहे की भाई हमको लाभ हुआ है, आप कुछ करना है वो करो. आता हे जर आता शेवटी आहे की विरोधी पक्षाने शेवटपर्यंत हार म्हणायचीच नसतं ना, सारखं म्हणायचंच असतं. शरद पवारांनी हे म्हणायचंच असतं की बा माझे 20-22 राहणार आहेत, नशीब ते 20-22 तरी देत आहेत इकडे. पण त्यांना हे कळून चुकलेलं आहे की 45 वगैरे काही नाही, बहुतेक 48 गाडी जाईल. महाविकास भाष्य करणारा मी काही ज्योतिषी नाही, परंतु जे दिसतं आहे त्याच्यामध्ये फार काही समाधानी वातावरण नाही. पण आम्ही त्यांच्याकडे कशाला बघावं? महायुती मजबूत होत चालली. कालचा जो रिपोर्ट आहे तो एकट्या BJP महाराष्ट्रातली मतं ही 36% दाखवत आहेत आणि सहयोगी पक्ष म्हणून ही मतं ही जवळजवळ 44% क्रॉस होत आहेत. या मतांवर खरं म्हणजे 48 जागाच मिळाल्या पाहिजेत. परंतु अशा प्रकारे तेल द्याल का मागितलं तर? नाही नाही, मशालीला तेल मागणं न मागणं हे जर तरचे विषय झाले. नाही मागितलं तर द्याल का? जर तर झालं. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.